कला क्रीडा साहित्य मनोरंजन आणि रोजच्या बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा महाराष्ट्र संदेश। महाराष्ट्र संदेश सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबा। राष्ट्रीय काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा वाढदिवसानिमित्त रायगड जिल्हा युवक काँग्रेस व जिल्हा काँग्रेसच्या वतीने काँग्रेस भवन पनवेल येथे अपंग तसेच गतिमंद नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप करण्यात आलं। पनवेल काँग्रेसकडून देशात काँग्रेस सरकार आणण्याचा राहुल गांधीला साथ देण्याचा संकल्प प्रतिज्ञाही सर्वांनी घेतली। तसेच पनवेल महिला काँग्रेसकडून वाढत्या महागाई विरोधात मोदी सरकार विरोधात घोषणा देत मोदी सरकारचा निषेध करण्यात आला। यावेळी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष आर सी घरत, सुदाम पाटील, रायगड जिल्हा युवक काँग्रेसचे हेमराज म्हात्रे, लतीफ शेख, निर्मला म्हात्रे, सुनील सावर्डेकर, तहीर पटेल, अभिजित पाटील, प्रितेश शाहू, राजू चौधरी आदी नेते मंडळी सह कार्यकर्ते उपस्थित होते। युवकांचे आशास्थान आदरणीय राहुलजी गांधी यांचा वाढदिवस संपूर्ण देशभरामध्ये संकल्प दिन म्हणून साजरा होत आहे। आज संपूर्ण देशावर कोरोनाचे संकट आलेलं आहे आणि या कोरोना संकट कशा पद्धतीने देशावर येणार आहे याची सर्वप्रथम माहिती आदरणीय राहुलजी गांधी यांनी आपल्याला दिलेली होती। परंतु राहुलजींच्या वक्तव्यावर लक्ष न देता हा विषय कुठेतरी हस्त्यावर घेऊन आज संपूर्ण देशाला रेटी धरण्याचं काम या भाजपा शासनाने केलं। सुरुवातीला परदेशातून येताना जर आपल्या माणसांची स्क्रीनिंग झाली असती तर आज आपल्या देशामध्ये कोरोना पहावा मिळाला नसता। परंतु कुठेतरी देशातील जनतेला वेगळी धरून दिवे काळ्या लशीचा तुटवडा त्याचप्रमाणे राज्याला देण्यात येणारा वस्तू सेवा कर असेल लस असेल अन्य सगळ्या बाबतीत दुजा भाव देण्याचा काम या केंद्र शासनाने केला। म्हणून ह्या देशाच्या स्वातंत्र्याचा वाढदिवस राजेशाहीमध्ये न करता तळागाळातील लोकांपर्यंत जाऊन गोरगरिबांची सेवा करण्यासाठी आदरणीय महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय नानाभाऊ पटोले यांनी 19 आजची जी तारीख त्यांच्या वाढदिवसाची आहे ती संपूर्ण राज्यभर संकल्प दिवस म्हणून साजरा केलेला आहे। आज सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले राहुलजी आपण त्यांचा चेहरा पाहिला साधी आणि उच्च विचारसरणी याचा प्रत्यय आपल्याला आलेला आहे। प्रत्येक बाबतीत त्यांनी देशाला एक संदेश दिलेला आहे। परंतु केवळ त्यांना बदनाम करण्याचं काम या नदीच्या काळामध्ये झालेलं आहे। म्हणून आम्ही सर्व काँग्रेसचे शिपाई म्हणून राहुलजींचा संदेश होण्यासाठी आम्ही सर्व कटिबद्ध आहोत। सोनिया गांधी असतील, राहुलजी गांधी असतील, यांच्या मार्गदर्शनात आज संपूर्ण राज्यभर आम्हा कोविड योद्ध्यांना सूचना देण्यात आलेली आहे। त्या किमान एका कार्यकर्त्याने पत्राचे 20 कुटुंबात जाऊन त्या कुटुंबाची माहिती घ्यायची आहे। ती माहिती संकलन करून त्यांच्या घरामध्ये दुर्घटना घडलेली आहे का, त्यांना या कोरोनाचा काही फटका बसला आहे, मुक्ती गमावलेला त्यांचा खुश आहे का, याची माहिती अशासाठी ठेवायची राज्य शासनाकडून किंवा केंद्र शासनाकडून जो काही मदत आहे ती मिळण्याचा विलंब होतो। ती मदत तात्काळ काँग्रेसच्या शिपायांनी या तळागाळातील लोकांना पोहोचवण्यासाठी कटिबद्ध राहायचं आहे। काँग्रेसचा हा आम आदमीचा